महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँक प्रतिनिधींनी सांगली महापालिका क्षेत्रातील पूरबाधित ठिकाणी दिल्या भेटी. महापालिकेने दिला होता 476 कोटींचा प्रस्ताव. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. यावेळी जागतिक बँकेचे अनुप कारंत, वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ सविनय ग्रोवर, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ वरुण सिंग, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ श्रीमती नेहा व्यास, वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहणारे पाणी, रस्ते तसेच शामराव नगर या भागातील पावसाळ्यात साचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी गुरव अँड कन्सल्टंट यांनी स्ट्रम वॉटर मॅनेजमेंटबाबत प्रेझेंटेशन दिले. सांगलीतील महापूर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे 476 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली. सदर पथकांनी सांगली शहरातील काही भागांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये शामराव नगर, केटी बंधारा, आयर्विन पूल, मंगलधाम सिटी कमांड सेंटर आदी ठिकाणी आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. त्याचबरोबर पथकाने सांगलीतील नियमित पाण्यात जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये कुंभारमाळा, शामराव नगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसरांची पाहणी केली इत्यादी परिसरास भेटी दिलेल्या आहेत. या पाहणीनंतर हे पथक आपला अहवाल राज्य शासन आणि जागतिक बँकेला सादर करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.